आणि बातमी बीड मधून, बीड मधल्या केस तालुक्यातील विडा गावचा पाझर तलाव फुटलाय। हा तलाव फुटून शेकडो एकर शेतीचं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे इकडचे तलाव 100% भरलेत। अनेक शेतातील विहिरी देखील भुईसपाट झाल्यात। आतापर्यंत बीड जिल्ह्यात 7 तलाव फुटले आहेत। हे तलाव फुटून शेकडो एकर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक शेतामधल्या विहिरी देखील भुईसपाट झाल्यात। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे तलाव 100% भरलेत। याच दरम्यान आतापर्यंत बीड जिल्ह्यात 7 तलाव फुटलेत। बीडमधल्या केज तालुक्यातील विडा गावचा पाझर तलाव फुटलाय आणि हा तलाव फुटून शेकडो एकर शेतीचं नुकसान झालंय। यामुळे आता बळीराजा अजून आर्थिक संकटात सापडलाय।